अशोक चौक ते नवीन वालचंद कॉलेज रोड वरील अतिक्रमण सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आले असून अनेक दिवसापासून अतिक्रमित असलेला मोकळा श्वास घेतला आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अक्कलकोट रोड सोलापूर. सोलापूर शहरातील वाढते अतिक्रमण हटवण्याची मोहीम सध्या जोरात सुरू आहे. दररोज विविध ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शहरातील विवको प्रोसेस चौक या ठिकाणी असणाऱ्या चायनीज खोकेधारकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहीम पथकाने कारवाई केली. या ठिकाणी असणाऱ्या विविध प्रकारचे चायनीज खोके जेसीबीच्या सहाय्याने जप्त करण्यात आले. तसेच जप्त केलेले खोके महापालिकेच्या भूमी व मालमत्ता कार्यालयात जमा करण्यात आले. सदरची मोहीम विविध ठिकाणी सुरूच राहणार असून संबंधित व्यक्तींनी आपले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक आणि जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिला. 2/8/2023 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विको प्रेसेस आणि पोलीस मुख्यालय या दोन्ही दुतर्फा बाजूने जे अतिक्रमण केलं होतं, अनधिकृतपणे खोके टाकून अतिक्रमण केलेलं आहे, ते काढण्यासाठी माननीय आयुक्त शीतल तेली उगले मॅडम, त्याचप्रमाणे उपायुक्त मच्छिंद्र घोलप साहेब यांच्या आदेशानुसार जे दैनंदिन सोलापूर शहरामध्ये दैनंदिन जी अतिक्रमणाची कारवाई चालू आहे, त्या कारवाईचा भाग आज या विभागामध्ये घेण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये बऱ्याच लोकांनी चायनीजच्या गाड्या, भजीच्या गाड्या, भेळच्या गाड्या, त्याचप्रमाणे खोके असे असंख्य या विभागामध्ये अतिक्रमण केलेलं आहे, ते काढण्यासाठी आज आम्ही येथे आलेलो आहे. यामध्ये काही नागरिकांच्या तक्रारी होत्या की ते गैरहक्की पावत्या दाखवल्या भूमी मालमत्तेच्या, परंतु त्या पावत्या जे 8-10 वर्षापूर्वीच्या आहेत त्या पावत्या आम्ही गृहीत धरलेल्या नाहीत. महानगरपालिकेची दिशाभूल करणं आणि आमची 50 वर्ष आमचा इथं व्यवसाय करतो, मी यांना एकच प्रश्न विचारतो की तुमचा 50 वर्षाचा व्यवसाय आहे, तुम्ही महानगरपालिकेच्या जागेवर कसं काय करता याचं मला उत्तर पाहिजे. महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करायचं आणि मी 50 वर्षाचा रहिवासी आहे, मी 50 वर्षाचं इथं माझं खोकं टाकलेलं आहे, तुम्ही आम्हाला सवलत द्या. अरे तुम्ही अतिक्रमण करता आणि सवलत मागता हे चुकीचं आहे ना, तुम्हाला सवलत कशासाठी द्यायची. महानगरपालिकेची जागा असताना तुम्हाला मुळात समजलं पाहिजे की आपण अतिक्रमण कुठं करतोय. महानगरपालिकेच्या जागेमध्ये अतिक्रमण न करता तुम्ही तुमच्या जागेत तुमचा व्यवसाय थाटा ना, तुम्हाला काय आम्ही विचारायला येतो का? आम्ही तुमच्या जागेत तुमचा खोका असेल, तुमची चारचाकी गाडी असेल, तुमच्या जागेत करा. शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी संबंधित झोन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच आरोग्य निरीक्षकांनी आपल्या भागातील अतिक्रमणाची माहिती देणे बंधनकारक असून देखील त्यांनी माहिती देण्यात येत नसल्याने अतिक्रमण वाढत चालले आहे. दरम्यान अशी दंडात्मक कारवाई या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी करायला हवी होती, परंतु त्यांनी ती केली नाही, त्यामुळे शहरामध्ये अतिक्रमण फोफावते आहे असा आरोप देखील करण्यात आला. मी स्पष्टपणे सांगतो, ज्या त्या विभागाचं अतिक्रमण तुम्ही म्हणता पार्किंगची सोय नाही, बिल्डिंग परमिशन देताना बांधकाम विभागाने ती चौकशी केली पाहिजे पार्किंगची. आणि ही प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा बांधकाम विभाग किंवा आयुक्त मॅडम ना किंवा बांधकाम प्रमुख कोण आहे त्यांना विचारायचं की तुम्ही बिल्डिंगला परमिशन देताना तुम्ही पार्किंगची सोय केली का? तरच परवाना द्या. हा पण एक नियम आहे. तुम्ही जे कार्य करायला हो त्याच्याबद्दल आमचा काय तक्रार नाही. सगळ्यात जास्त ऐका ऐका, या विभागात तुमची जास्त तक्रार पहिला तुमचीच कारवाई करतो. नाही तुमचीच कारवाई करतो सर. करा सर, तुम्ही मला प्रश्नाचे उत्तर द्यायला आलो नाही मी. आणि आमचं उद्या बीपी शुगर वाढवू नका, तुम्ही जावा ओळला घ्या तिकडे. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.